विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्ट सांगायला वाचायला किंवा ऐकायला आवडते का? हो आवडते. आपल्या सर्वांनाच गोष्ट सांगायला वाचायला किंवा ऐकायला आवडते. गोष्ट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कथा किंवा कहाणी. कथा किंवा कहाणी ऐकण्यासाठी किंवा सांगण्यासाठी ती अगोदर लिहावी लागेल. आपण प्रथम सत्रामध्ये आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आम्ही कथा लिहितो भाग एक या घटकामध्ये विविध मुद्द्यांच्या आधारे कथा कशी लिहायची हे आपण शिकलेलो आहोत. त्या कथेमध्ये एका जंगलामध्ये एक वाघोबा त्याच्या पिलासहित राहत असतो. त्याच्या पिलाला बोलता येत नाही म्हणून तो एका मांजरीची नेमणूक बोलायला शिकवण्यासाठी करतो. मांजरी त्याला बोलायला शिकवत असताना म्याव म्याव असं ओरडते, परंतु ते वाघोबाचं पिल्लू असल्यामुळं त्याला ओरडता येत नाही. वाघोबा त्या मांजरीची हकालपट्टी करतो. त्याच्यानंतर तो एका गाढवाला पिलाला बोलायला शिकवण्यासाठी नेमतो. गाढवदादा त्या पिलाला बोलायला शिकवण्याचा प्रयत्न करतात. गाढवदादा खिंकाळतात. त्यावेळेस त्या पिलाला खिंकाळता येत नाही. त्यावेळेस वाघोबा परत रागावतात आणि ते गाढवदादालाही तिथून हाकलून देतात. आणि सर्वात शेवटी वाघोबा एका बैलदादाची नेमणूक त्या पिलाला बोलायला शिकवण्यासाठी करतात. बैलदादा पिलाला बोलायला शिकवण्यासाठी येतात आणि डरकतात. त्यावेळेस त्या बैलदादासारखं डरकणं त्या वाघोबाच्या पिलाला जमत नाही. वाघोबाला खूप वैताग येतो आणि शेवटी त्या बैलदादाशीही तिथून हकालपट्टी करतात. वाघोबा आणि वाघोबाचं पिल्लू एकदा जंगलामध्ये फिरत असताना त्या वाघोबाच्या पिल्लावर एक शिकारी बंदुकीचा नेम धरून दबा धरून बसलेला असतो. शिकारी बंदुकीची गोळी झाडणार एवढ्यामध्ये ते वाघोबाचं पिल्लू मोठ्यानं डरकाळी फोडतं. ती डरकाळी ऐकून तो शिकारी तिथून धूम ठोकतो आणि त्या पिलाला ओरडायला आलेलं पाहून वाघोबाला खूप आनंद होतो. अशा पद्धतीची गोष्ट आम्ही कथा लिहितो भाग एक या घटकामध्ये मुद्द्यांच्या आधारे लिहायला शिकलेलो आहोत. तुम्ही इयत्ता दुसरीमध्ये लोभी कुत्रा नावाची एक गोष्ट विविध चित्रांच्या आधारे चित्रांचं निरीक्षण करून सांगायला किंवा लिहायला शिकलेली आहात. आता आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आम्ही कथा लिहितो भाग दोन या घटकामध्ये एक चित्रमालिका अनेक चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रांचं निरीक्षण करून आपल्याला एक गोष्ट लिहायची आहे. ती गोष्ट कशी लिहायची हे आज आपण या पाठातून पाहणार आहोत.